नमस्ते, जयश्रीज गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरीचं रोप आणलेलं आहे ते दाखवत आहे। तर मी 15 दिवसापूर्वी जवळच्या नर्सरीतून स्ट्रॉबेरीचं रोप आणलेलं आहे। तर तेव्हा ही स्ट्रॉबेरी हिरवी होती, आता ती पूर्ण पिकलेली आहे। तर ह्याला नंतर 2-3 स्ट्रॉबेरी आलेल्या आहेत। हे स्ट्रॉबेरीचं फूल आहे आणि त्याला अशा पुढे स्ट्रॉबेरीज येतात। तर ह्याच दांड्याला परत असं एक स्ट्रॉबेरीचं फूल येणार आणि ह्याला पण इथून फुटणार। तर ह्याला 2 स्ट्रॉबेरी होत्या, आता ह्याला 2-3 स्ट्रॉबेरी यायला चालू झालेले आहेत इकडे पण। मला पण हे माझ्यासाठी पण हा पहिलाचा अनुभव आहे, मी पण पहिल्यांदाच आणलेला आहे। तर मला हे रोप 50 रुपयाला मिळालेलं आहे आणि कुंडी 60 रुपयाची, आणि माती मी घरीच तयार केलेली, म्हणजे शेणखत आणि नर्सरीतूनच विकत माती आणलेली आहे मी। आणि 15 दिवसापूर्वी मी हे ह्याच्यात लावलेलं आहे। तर मला वाटलं की आता हे आपल्या वातावरणात ते मरते का काय झाड, पण अजून काही त्याला प्रॉब्लेम झालेला नाही, उलट त्याला दुसरे 2-3 फळं लागलेली आहेत। तर म्हटलं चला सगळ्यांना हा अनुभव शेअर करूयात। तर मी 2 झाडं आणलेली आहेत। तर हे पहा, ह्याला पण फूल आले, ह्याला एकच फळ होतं, तर ह्याला बघा किती फळं आले आहेत आता। हे बघा, हे छोटे छोटे दिसतात, हे फळं तयार होतात ह्याला। आणि ह्या स्ट्रॉबेरीच्या झाडामधूनच दुसरे रोपं पण तयार होतात खालून। तर नंतर आपण बायचान्स जगलं तर ह्याच्यापासून अजून झाडं तयार होऊ शकतात। तुमच्या पण आत जवळपास कुठे नर्सरी असेल, तुम्हाला आवड असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता। आणि स्ट्रॉबेरी फळ खूप छान असतं दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा, तर तुम्ही जरूर घेऊन या। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।